परिस्थिती बदलते माणसाला. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. अगं पण आजही ती आपली मुलगी आणि हिची बहीणच आहे ना. हो, आणि त्या गेलेल्या बाळाची आई सुद्धा आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? दोघी प्रेग्नंट होत्या, दोघींचे एकत्र सोहळे झाले, पण मातृत्व मात्र सानूच्या नशिबी होत. मीराच्या नशिबाने हुलकावणी दिली तिला. म्हणून ती सानिकाचं बाळ घेईल. ओ, दुखावलेली आई आपल्या मातृत्वासाठी काही करू शकते. अच्छा, आणि ते बाळ नेऊन त्या ऋषीला देईल. अगं ती जशी दुखावलेली आई आहे, त्याआधी ती दुखावलेली बायको आहे. ज्या नवऱ्याने तिला पराकोटीचं दुःख दिलंय, त्याला नेऊन सहजपणे ती आपल्या बहिणीचं बाळ देईल आणि म्हणेल, चल आता आपण पुन्हा संसार मांडूया. हा, काय डोके आहेत ती खोके आहेत तुमची. ठीक आहे बाबा, नाही आमची डोकी नाही चालत. मग तुम्ही सांगा, मीरा ऋषीकडे बाळाला घेऊन का गेली होती? अरे त्याबद्दल तिला विचारायचं आहेच, त्याला ना नाहीच आहे माझी. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की मीराला सानूचं मातृत्व बघवत नाही हा असला काहीतरी विचित्र निष्कर्ष नको काढूया आपण, प्लीज. मला फक्त एवढंच कळतंय बाबा की माझ्या बाळाला मीरापासून धोका आहे. तिच्यावर हक्क दाखवण्यासाठी मीरा आणि ऋषी कधी एकत्र येऊ शकतात, आणि तेव्हाही जर तुम्ही असंच बोलत राहिलात तर मी माझ्या छकुलिकाला गमावून बसेन आणि मग मी गप्प बसणार नाही, एवढं लक्षात ठेवा. काय झालं माझ्या बाळाला? काय झालं? हे बघ, हे बघ, इकडे बघ. आपण आईला बोलूयात का? हा, आईला बोलवायचं. सानिका, सानिका, शहाणं आहे माझं बाळ. बरोबर कळलं ना तुला? ओळखलंस तू मला? सांग बरं, कोण आहे मी तुझी? सांग, कोण आहे? मावशी आहे मी तुझी, मीरा मावशी. मीरा, अगं बघ ना, केवढी रडत होती ही. खालपर्यंत आवाज ऐकू आला मला. हो, तू तर टपलेलीच आहेस ना तिच्यावर. ती रडत जरी नसली तरी तुला तिचा आवाज ऐक होईल, हो की नाही सानिका? अगं सावकाश, दूर राहायचं माझ्या बाळापासून. अजिबात हात लावायचा नाहीस तिला. सानिका, अगं मी मावशी आहे हिची. हो, पण मी तिची आई आहे हे लक्षात ठेवायचं. मला दूर करतेस तिच्यापासून. माझ्या बाळाला घेऊन घराच्या बाहेर पळून गेली होतीस तू मीरा. त्याला किडनॅप करणं असं म्हणतात, कळतंय का? ठीक आहे, तुझे हे अश्रू बघून मला काही फरक पडणार नाहीये मीरा. हिला नेलंस आणि मला धक्का बसावा म्हणून ती भाऊली माझ्या जवळ ठेवून गेलीस. तरी माझं नशीब चांगलं म्हणून आईने पाहिलं तुला ऋषीला बाळ देताना आणि तुझा प्लॅन फेल झाला. बरं, त्यावर काय? त्या विजयला हाताशी धरून माझ्या बाळाला परत आणलंस तू? सानिका, तू काय बोलतेस? तुला कळतंय का मी जे बोलतेय ना? ते नीट लक्षात ठेव मीरा. खबरदार, पुन्हा जर माझ्या मुलीला हात लावलास तर
मी किती वाईट वागू शकते हे तर तुला माहितीच आहे. चला निघायचं. सानिका, सानिका. माझ्याबद्दल असा विचार करतात घरात. आईने मला बघितलं मान्य, पण मग माझ्याशी थेट न बोलता त्यातून अर्थ काढून तीही मोकळी झाली. मी बोलू का आईशी? बोलतेच आईशी. काय बघतेस माझ्याकडे? ही बाहुली तुझ्या कपाटात कशी आली? का जपून ठेवली होतीस ही? सानूचं बाळ त्या नीच माणसाच्या हातात दिलंस आणि सानूसाठी ही बाहुली पाठवलीस? कुठून दुर्बुद्धी झाली आहे तुला? तो देव जागा होता म्हणून सानूचं बाळ परत मिळालं आम्हाला. इरा, इरा. नाही, तुम्ही बोलूच नका. मध्ये आईचं मन कळायला बाईच असावं लागतं. तुम्हाला नाही कळणार ते. अगं पण ती सुद्धा एक बाईच आहे ना. म्हणूनच हिचं मन मला कळतंय. सानू आई झाली पण हिचं मातृत्व निसटलं ना हिच्या हातून, म्हणून सानूचं सुख भगवत नाही येईला. म्हणून ऋषीकडे सानूचं बाळ नेऊन दिलं हिने. ऋषीला सांगून बाहुली पाठवली सानूसाठी. सानूचं मातृत्व हिरावून घ्यायचंय का तुला? त्यातल्या एका तरी प्रश्नाचं उत्तर आहे का तुझ्याकडे? प्रश्न नाहीये, ते आरोप आहेत. आईने आरोप केलेत माझ्यावर आणि मला मान्य आहेत ते. अरे पण तिला बोलण्याची संधी द्या ना जरा. एक बोलू दे तिला. बोलावं ना मग तिने. का सानूचं बाळ ऋषीकडे दिलं सांगावं तिने. त्याला त्याला बाळ बघायचं होत. काय? माझं बाळ त्याला बघायचं होत का? आणि तू नेलंस तिला? ते आमच्याशी खोटं बोलू. ऋषी काय लायकीचा माणूस आहे माहित नव्हतं का तुला? आणि ही बाहुली का पाठवली ऋषीने? सानिकाचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी. तिचाच तोल गेला की आपण तिच्यात बिझी येऊ आणि मग बाळाची चौकशी करणार नाही असं वाटलं या दोघांना. खोटं आहे हे. खोटं आहे आई. तीच माझी तुलना ऋषीशी करू नका. मी हात जोडून विनंती करते तुम्हाला. अगं मग बाळा, सत्य काय ते सांग ना. सांग एकदा. तेच तर नाही सांगू शकत ना मी. आता काय बोलतीये का बघा ना. नाहीच बोलणार ती. सत्य काही वेगळं नाहीच आहे ना. आई नको ग माझ्यावर असे आरोप लावूस. मी मी तुझीच मीरा आहे ना. हो, आणि सानू सुद्धा माझीच मुलगी आहे. तुझं बाळ गेलं म्हणून तू सानूच्या वाईटावर उठलीस? तसं असत तर विजयने छकुलिकाला घरी आणलंच नसत. तुझं पितळ उघडं पडलं ना म्हणून तिला परत आणावं लागलं तुला. तुझाही विश्वास नाहीये साखेत माझ्यावर. जाऊ दे आई. कोळसा किती उगाळला ना तरी आपलेच हात काळे होणार. आपलं जे काही ठरलंय ते सांगून टाका तिला. साखेत. काहीही झालं तरी बाळाला हात लावायचा नाही.
ती रडत असली तरी फिरकायचं नाही, तिच्याकडे सक्त ताकीद आहे तुला. ते बाळ सानूच आहे, तू अजिबात फिरकायचं नाहीस त्या बाळाजवळ. आम्ही सगळे आहोत त्याला सांभाळून घ्यायला, कळलं तुला? मी पुन्हा एकदा सांगतोय तुला, याबद्दल आपण बोललं पाहिजे. कळतंय मला, उद्या बोलो. बाबा उगाच अडून अडून बोलून मला माझा वेळ वाया घालवायचा नाहीये. मी आता तुम्हाला लास्ट अँड फायनल सांगते, मीराशी मला संबंध ठेवायचाच नाहीये, ती या घरात राहणार नाही. बघ एकदम असा आता तरी निर्णय घेऊ नये सानिका. हा आता तरी निर्णय नाहीये बाबा, फार विचार करून घेतलेला आहे. ठीक आहे, मी एकदा बोलून घेतो मीराशी. आता अजून काय बोलायचंय तिच्याशी? उगाच तिच्याविषयी अशी मन कलुषित करून घेऊ नका ग. तिने या घरासाठी काय काय केलंय विसरलात तुम्ही? म्हणून काय परवाना मिळाला का तिला सानूचं बाळ ऋषीला नेऊन देण्याचा? हो मला मान्य आहे ना, खूप केलंय तिने या घरासाठी, पण आज जे घरावर संकट आलं होतं ना तेही तिच्यामुळेच आलं होतं. आणि संकट एका लहान बाळावर आलं होतं बाबा. त्या चिमुकल्या बाळाची मी आई आहे हे विसरून जाऊ का? बरोबर बोलतीये ती. नवीन आयुष्य सुरू झालंय तिच, तब्येतीच्या मोठ्या संकटांना तोंड देत मातृत्व मिळालंय तिला. पण तिच्या हातून मातृत्व निष्ठून गेलंय तिचं काहीच नाही. ती चुकीचं वागतीये. सानूही चुकत होती तेव्हा तिच्याशी बोललेच आहे की मी. मीराची बाजू घेऊन कितीतरी वेळा भांडली आहे मी सानू बरोबर. मग आज तिच्याशी भांड असं म्हणतच नाहीये मी, पण तिला चार समजुतीच्या गोष्टी सांगशील की नाही तू? सानू जर चुकत असती तर नक्कीच समजावून सांगितलं असतं तिला, पण आता ती आई झाली आहे, तिचं बाळ मोठ्या संकटातून परत मिळालंय तिला. आता मला तिचा विचार करायलाच हवा. जर बाळ परत मिळालं नसतं तर काय केलं असतं सानूने? त्यामुळे आता ती जे बोलतीये ते पटतंय मला. तरी मी जोपर्यंत मीराशी बोलून घेत नाही तोपर्यंत तुम्ही दोघी कुठलाही आणि कसलाही निर्णय घेणार नाही. कळतंय? काळजी करू नकोस तू, छकुलिकाला त्रास होईल असं काहीही होणार नाहीये या घरात. विठ्ठला, मला त्या क्षणाची आठवण सुद्धा नकोय. माझं बाळ मी सानिकाच्या शेजारी ठेवलं तो क्षणच विसरून जायचा आहे मला. जोपर्यंत मला तो क्षण आठवत राहील तोपर्यंत माझं मन चकुलिकाकडे ओढ घेत राहील, आणि तोपर्यंत घरातले क्लेश संपणार नाहीयेत. माझ्या डोक्यातून ती आठवण पुसून टाक देवा, आणि ते विसरण्याची शक्ती दे मला. Thank you.
काय झालं बाबा? मला हे जे काही घरात सगळं चाललंय त्याविषयी मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. हो. मला एक सांग, का तू चकुलीला ऋषीकडे घेऊन गेली होतीस? खरं कारण काय ते सांग. मीरा, मला उत्तर हवंय. का नेलंस तू तिला त्याच्याकडे? मी जे काही केलं ते या घराच्या भल्यासाठीच केलं बाबा. नाही नाही, हे मोघम उत्तर झालं बाळा. जोपर्यंत तू मला स्पष्टपणे काही सांगत नाहीस ना, तोपर्यंत घरातलं तुझ्या विरोधात गेलेलं वातावरण निवळणार नाही बाळा. बाबा, ऋषीने मला धमकी दिली होती, जर मी बाळाला त्याच्याकडे घेऊन नाही गेले तर तो बाळाला मारून टाकणार होता. खरंच? ऋषी असं म्हणाला तुला? आणि ते त्यालाच माहिती नाहीये का आलायस तू इथे? मी तुमच्या समोर आल्याशिवाय तुम्हाला खरं कारण समजणार नव्हतं. मीरा जे तुम्हाला सांगते ते खरं कारण नाहीये. मीरा, सांग ना खरं कारण काय आहे. अगं सांग. हे बघा, तुला तुझ्या मातृत्वाची शपथ आहे. हा काय बोलतोय मीरा? नाही, मीरा जे सांगते ते कारण खरं नाहीये. खरं कारण काहीतरी वेगळंच आहे. काय खरं कारण मीरा? तुला आता खरं बोलण्याशिवाय पर्याय नाही आहे मीरा. काय ग, बोलू शकणार आहेस तू खरं? बोल ग बिंदास, मी आहे इथे समोर, बोल. मीरा, आता गप्प बसू नकोस. का तू माझ्या मुलीला घरात ना काढून याच्याकडे दिलंस? नाही आई, मीरा जर इथेच राहणार असेल ना तर मग छकुलिकाला घेऊन मी या घरात राहणार नाही. अगं पण इतक्या काहींनी निर्णय घेण्याची काय गरज आहे बाबा? कसे ठामपणे सांगून गेले बघितलंस ना तू. नाही, त्यापेक्षा मीच निघायचं बघते. सानू, हे बघ, तुला आत्ता कुटुंबाची गरज आहे. आणि तू का घर सोडून जाणार आहेस? जायचंच असेल तर मीरा जाईल. बाबा जाऊ देणार आहेत तिला, बघूया काय होतं ते. पण ऋषीच्या दबावाला बळी पडून ती असलं काहीतरी करणार असेल तर ते यांनाही नाही आवडणार. मला तर बाबांचा मूड काहीतरी वेगळाच दिसतोय. हे बघ सानू, आता बाकी कसलाही विचार करू नकोस. खूप कठीण परिस्थितीत आई झालीस तू. देवाची कृपा म्हणून सुखरूप मोकळी झालीस. आता तू फक्त स्वतःचा आणि छकुलिकाचाच विचार करायचास, कळलं? मलाही तेच करायचंय आई. पण मीरा जर अशी सतत डोळ्यासमोर दिसत राहिली तर जीव कसा राहील माझा? आपल्याच घरात जीव मुठीत धरून राहायचं? नाही, मुलगी आहेस तू माझी. मीरा पण तुझीच मुलगी आहे ना आई? तू ओळखतेस ना मला. मी कधीच कोणाच्याच चुकांवर पांघरून घालत नाही. हो आई, तू चुकत होतीस तेव्हा तुझीही कान उघडणी केलीस की मी? आता मीरा चुकते आणि तिची चूक गंभीर स्वरूपाची आहे. ती माझी मुलगी असली तरी तिला पाठीशी घालणार नाही मी. आई, अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत राहा.